नाही, यामध्ये आता काल आलेला पाऊस आम्ही मराठवाड्याला अक्षरशः झोडपून काढलेला आहे. अतिवृष्टी, काही ठिकाणी ढगफुटी, यामुळं कालपासून आजपर्यंतचा अंदाज घेतला तर काही काही ठिकाणी 100 मिलीमीटरपासून तर 300 मिलीमीटरपर्यंतच्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये 300 मिलीमीटर जर पाऊस 24 तासात पडत असेल तर तिथे शेती शिल्लकच राहिली नाही. प्रचंड आता हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांशी मी संवाद साधला आणि त्यामध्ये त्यांनी जे सांगितलं की त्यांच्या अनेकांची जनावरं गेलेत, हो शेती तर खरडून गेलीच, जनावरं वाहून गेलेत, घरं पडलीत, प्रचंड नुकसान झालं आहे. सोयाबीनचं असेल, हळदीचं नुकसान आहे, तुरीचं नुकसान आहे, कापसाचं नुकसान आहे. हे शेती पूर्णतः हातातोंडात आलेला घास अचानक हिरावलेला आहे, त्यामुळं शेतकरी आता चिंतातूर आहे. मी सरकारला विनंती करतोय की आता लाडकी बहीणचे इव्हेंट संपले असतील, लाडकी बहीण योजनेचे जे काही इव्हेंट करणं सुरू आहे ते संपले असतील तर जरा आता शेतकरी संकटात सापडलेला आहे. तो नांदेडचा लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि ह्या जो पट्टा आहे मराठवाड्यातला पूर्णतः, हा पट्टा आता शेतकऱ्यांच्या हातात काय मिळेल, हातात काय पडेल अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. तर याकडे जरा आता लक्ष द्या आणि यांना भरपूर मदत सरकारने केली पाहिजे. किमान आज सोयाबीनच्या कापसाच्या शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टर आणि सोयाबीनला तर किमान 25,000 रुपये हेक्टरची मदत व्हावी अशी सगळ्यांची मागणी आहे. आणि ती मदतीबरोबरच पीक विम्याचे पैसे सुद्धा, नाहीतर प्रीमियम 25% वाढवून देणार. आणि नुकसान जर झालं तर 2 एकरचं आणि 25% नुकसान म्हणजे अर्ध्या एकरचे पैसे मिळतील, त्यापेक्षा प्रीमियम हा 100% दिला पाहिजे. नाहीतर 25% करणार आणि ज्या लोकांचं शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालंय त्याला फार काही मिळणार नाही. म्हणून पीक विम्याचे पैसे सुद्धा त्यांना मिळाले पाहिजेत आणि सरकारी मदत सुद्धा मिळाली पाहिजेत. आणि आत्ताच्या की जॉईंट पंचनामे सर्वे करून घेण्याचं काम लवकरात लवकर सुरू केलं गेलं पाहिजे. आणि तशी पत्र आम्ही संबंधित विभागाला, मुख्य सचिवांना, मुख्यमंत्र्यांना आम्ही पाठवणारच. पण सरकारने मात्र आता वेळ काढून या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला कशी मदत करता येईल अधिकाधिक, आम्ही विरोधक म्हणून सरकारच्या पाठीशी आहोत पण शेतकऱ्याला मात्र वाऱ्यावर सोडू नका. शेतकऱ्याला भरपूर मदत आता उपलब्ध करून द्या. काय विकायचं असेल तर विका, नाहीतरी आपण आपल्या सरकारी जमिनी विकून दुसऱ्याच्या तोंडात कवडीमोल भावानं घालतो आहोत. म्हणून सरकारला विनंती आहे, विका काय विकायचं, पण त्या शेतकऱ्याला मात्र आता अर्ध्यावर सोडू नका अशी मागणी आमची आहे.